नमस्कार, आपल्या सगळ्यांचं एबी मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे. सध्या मी सरकोली आणि पुळूज या दोन गावांना जोडणाऱ्या भीमा नदीच्या बंधाऱ्यावरती आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की ही जी काही भीमा नदी आहे ती दुथड्या भरून वाहू लागलेली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसापासून पंढरपूर परिसरात किंवा मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातच चांगला दमदार पाऊस झालाय. उजनीमध्ये येणारी आवक सुद्धा वाढलेली आहे आणि खरं तर उजनीतला जरी पाणी भीमा नदीत सोडायचं बंद असलं तरी हे जे काही सगळं पाणी आहे आपल्याला दिसू शकते की ही नदीतनं वाहतंय पाणी. हे जे पाणी आहे ते पाणी हे जे काही नदीला येऊन मिळणारे जे काही ओढे नाले आहेत त्या ओढे नाल्यांमधून हे जे पाणी आहे ते भीमा नदीत मिसळतंय आणि ह्या बंधाऱ्यावरती जी काही सगळी दार आहे त्या दारातनं आता सगळं पाणी जे आहे ती खाल्ल्या बाजूला जाताना दिसतंय आपल्याला. हवामान खात्यानं अजून सुद्धा पावसाचा जो काही अंदाज आहे तो वर्तवलेला आहे आणि त्यामुळं हे जे काही पाणी आहे ह्या पाण्यामध्ये अजून वाढ होऊ शकते. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वरुणराजा चांगला बरसतोय त्यामुळं एकंदरीतच शेतकरी जो आहे तो पूर्णपणे सुखावला असल्याचं चित्र आहे. आपण बघू शकता की भीमा नदी जी आहे ती आता ह्या पावसाच्या पाण्यामुळं दुथडी भरून वाहत असलेली दिसते आहे.